सारखं होत नाहीये. आता लग्नाची सगळी तयारी झालीय, लग्न अगदी उद्यावर आलंय आणि आपल्याला काही करताही येत नाही. मामा प्लीज वाचव मला, मला हे लग्न नाही करायचंय. हो रे, ती नाही ना, मला सुद्धा या घरात सून म्हणून नकोय. ती जर या घरात आली ना तर माझ्या कोणत्याही शब्दाला मान उडणार नाहीये. आजपर्यंत जे काय घडत आलंय ना ते मी काहीही झालं तरी माझ्या मनाप्रमाणेच घडवून आणलंय. आता पहिल्यांदा मला तुझ्यामुळे सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागते. नाही, असं हातावर हात ठेवून नाही चालणार आहे राहुल. तू काहीतरी कर, काहीही कर, पण हे लग्न थांबव. पण मम्मा आता काय करणार आहे? असं काहीतरी कर ना की ती नैना लग्नाच्या दिवशी पोहोचलीच नाही पाहिजे. रोहिणी मॅडम, आत येऊ का? कला, आम्ही सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? मी नंतर येते, तुम्ही बोला. नाही नाही, इट्स ओके, तू थांब ना. राहुल, तुझं महत्वाचं काम होतं ना, तू जा, मी कलाशी बोलते. हो, मी माझी कामं करून येतो. बाय कला वहिनी. ये ना कला, ये. अगं ये, बस सांग काय काम होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, नैनाताईच्या आणि राहुलच्या लग्नाची सगळी जबाबदारी आजोबांनी माझ्यावर आणि अद्वैतवर टाकली. आता तशी सगळी कामं पूर्ण होत आली आहेत. म्हणजे केटरशी बोलणं झालंय, मेन्यू फायनल झालाय, तुमच्या नैनाताईच्या देण्याघेण्याच्या सगळ्या साड्यांची खरेदी सुद्धा झाली. आता फक्त मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायचं राहिलंय. रोहिणी मॅडम, माझी अशी इच्छा आहे की ते डिझाईन तुम्ही फायनल करावं. नाही नाही, तूच ठरव ना, तुझ्या बहिणीलाच घालायचं आहे ना ते. तसंही तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तिनेच सिलेक्ट केलंय, तू तिचं सिलेक्ट कर. इट्स ओके, खला अगं मस्करी केली मी, पण आपल्याच घरातलं कार्य आहे ना, आपण सगळे एकच आहोत. नाहीतर एक काम कर ना, राहुल आणि नैनाच्या चॉईसने घ्या. मी एक काम करते, पेढीतनं काही नवीन कलेक्शनचे फोटोज मागवते, ते तू तुझ्या घरच्यांना आणि नैनाला पाठव. रोहिणी मॅडमनी लग्नाला आधी कितीही विरोध केला असला तरी आता त्या नैनाताईचा सून म्हणून विचार करायला लागेल. काय झालं कला, चालेल ना? हो चालेल, येते.